आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। नमस्कार, मी विद्या टुबे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। उल्हासनगरातील पोलिसांनी एका सराईत बाइक चोराला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे। हा गुन्हेगार आपल्या चैनीसाठी डुप्लिकेट चाव्यांचा वापर करत नवनवीन बाइक चोरी करत असे। उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून बाइक चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे। दुचाकी वाहन चोरीच्या अनेक तक्रारीने पोलिसांची झोपच उडाली होती। उल्हासनगरातील गावदेवी परिसरात राहणारा संतोष गुरुराज पाटील हा आपली हौस आणि मजा करण्यासाठी शहरातील दुचाकी बाइक डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने चोरी करत असे। नंतर पेट्रोल संपल्यावर दुसरी बाइक चैनीसाठी फिरवत असे। पोलिसांना ही गुप्त माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने सापळा रचून आरोपीला अटक केले आहे। उल्हासनगर उपविभागामध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत होते आणि आपली विठ्ठलवाडी पोलिसांची टीम आहे, डिटेक्शन टीम, त्यांनी दिनांक 10 डिसेंबर या दिवशी एक अटल मोटरसायकल चोर अटक केला आहे आणि त्याच्याकडनं आपण एकूण 10 व्हीकल, त्यामध्ये 6 मोटरसायकल आणि 4 ॲक्टिवा असे आपण रिकवर केले आहे। सर, गाड्या कशा पद्धतीने चोरायच्या आणि काय नेमके याची मोडस होती? याची मोडस अशी होती की हा डुप्लिकेट केनी, डुप्लिकेट चावीनी गाड्या चालू करायचा आणि घेऊन जायचा आणि नंतर 2 प्रकार होते। तो काही गाड्या जॉय राईडसाठी घ्यायचा, म्हणजे पेट्रोल संपेपर्यंत तो चालवायच्या नंतर सोडून द्यायचा आणि नंतर त्याने ह्या गाड्या विकायला पण सुरुवात केली होती। आणि जेव्हा हा गाड्या विकतोय जोरीच्या गाड्या अशी आपल्या एका आपल्या हा माहिती कळली पोलिसांना, तर त्यानंतर आपण सापळा रचून त्याला अटक केली आहे। सर, कोणी सापळा रचला? त्याच्यामध्ये आपले डिटेक्शन टीमचे जे PSI आहेत RR पाटील, त्याच्याबरोबर पोलीस हवालदार काळे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार रडे आणि पोलीस हवालदार राग यांनी ही कामगिरी केली आहे आणि याच्याकडे एकूण 10 दुचाक्या आपण ताब्यात घेतल्या आहेत। किरण तेलगोटे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।